सो गुड मॉर्निंग. ऍक्च्युली हातकणंगले गाव आणि दामोदर शिवराम कंपनी च्या पाठीमागच्या बाजूचा कॉल आहे. युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. जय महाराष्ट्र. आणि सकाळच्या सिच्युएशनचा कॉल आहे. तर कॉल मी आणि सतीश सर आहेत, जे स्नेक कॅचर आहेत. आम्ही चाललो आहे, तर बघूया आपण साप कोणत्या जातीचा आहे. आणि ॲक्च्युली मोठा साप आहे असं त्यांनी म्हणजे क्लिअर केलेलं आहे मला. तर आम्ही आता चाललो आहे साप धरण्यासाठी. हे जे लोकेशन आहे थोडंसं म्हणजे शेतवड लोकेशन आहे आणि इथं अडचण वगैरे असल्यामुळं सापांचं प्रमाण असणं शक्य आहे. तरी माझ्यासोबत आहेत सर. सो लेट्स गो. ॲक्च्युली तुम्ही बघा, जसं मामाने सांगितलं तसं याच लाकडात साप आहे. आणि सतीश सर बघा साप कुठं दिसतोय. ओके, रसाच वायपर फिनामा स्नेक. ॲक्च्युली परत एकदा रसाच वायपर पुढे सर. घोणच जात मराठीत आपण घोणाच्या नावानं ओळखतोय सापाला. तर मी साप रेस्क्यू करतोय आणि या सापाविषयी साप रेस्क्यू करून झाल्यानंतर माहिती देतो. ओके दोस्तो. थोडस लोकेशन मध्ये इथं हे अडचण असल्यामुळं या सापाविषयी माहिती मी साप रेस्क्यू करून झाल्यानंतर देणार आहे. रसलचा वायपर साप मी रेस्क्यू केलाय. इतर लकडाचा रेस्क्यू केलेला आहे. बिग साईज रसाच वायपर हेल्दी साप आहे. त्याला फक्त ह्या बाजूवर उभा करायचं आणि स्टिक सुद्धा म्हणजे आमचा हुक जो आहे तो सुद्धा कमी पडतो या सापाला म्हणजे हे करायसाठी. तुम्ही या सापाचा फुटकार ऐकता सुमाई पुढे रस्त्याचं वायपर. सो हेल्दीच नाही की आपण इकडे घ्या इकडनं शिकतो. खूपच बिग साईज रस्त्याचा वायपर आहे. व्हेरी हेल्दी मेल जातीचा रस्त्याचा वायपर आहे. या सापांना या सापाविषयी आणखी थोडी माहिती देऊ इच्छितो. ओके, या बर्नीत याला आपण पॅक बंद करू आणि मग तुम्हाला या सापाच्या स्वभावाविषयी मी माहिती देणार आहे. हा ॲक्च्युली लेट नाईट बाहेर पडणार साप आहे. आता काही लोकांनी बघितलं त्यांना माहिती पडलं असेल की हा साप अटॅक करतो. अटॅकिंग पोझिशन काय असते या सापाची ते काही लोकांनी आता बघितलं असेल. हे जे साप आहेत हा निसर्गाची देण आहे, अद्भुत देण म्हणतो आपण त्याला. फोटो निघते ना.
फोटो चालू करू नी फोटो काढले बरं थोडं व्हिडिओ मध्ये फोटो काढ चार मिनिट पन्नास सेकंद आपण आपण बर्नीच्या अंतर्गत जर्मन बसले हातकणंगले तालुका आणि हे आमच्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत इवन या भागात कुठेही कॉल आला तर त्यांचं खूप मोठं योगदान असते साहेब असलं पाहिजे या मोहिमेत. तर तुम्ही बघत आहात की रसल स्वायपर या सापाचं खास वैशिष्ट्य मी सांगू इच्छितो. हा जो साप आहे तो विनामा स्नेक आहे विषारी साप. या सापाचं जे खास वैशिष्ट्य आणखी म्हणजे याचे दात जे आहेत ते जगातील सगळ्यात मोठा विषदंत असलेला साप म्हणून या सापाला ओळखलं जातं. या सापाचं जे विष आहे ते हिमोटॉक्सिक प्रकारचं विष असतं. हिमो म्हणजे ब्लड गँग्रिंग तयार करतं ब्लडमध्ये. ॲक्च्युली रक्ताचं पाणी तयार करतं पस तयार करतो आणि अधोभाग शक्यतो निकामी होऊन जातो. तर या सापाच्या विषावर सरकारी दवाखान्यात जसं की आपल्या सांगली सिव्हिल आहे CPR कोल्हापूर आहे अशा ठिकाणी या सापाच्या विषावर अँटीव्हिनम उपलब्ध असते. तर साप विषारी साप चालल्यानंतर सीधा सरकारी हॉस्पिटलला जायचं आहे. कोणत्याही ओजागुणीच्या चक्करमध्ये भूत प्रेत किंवा असे जे काही अंधश्रद्धा असतात देवळाच्या ठिकाणी वगैरे असं नेऊन बसवणं वगैरे तर अशा ठिकाणी जायचं नाही कारण आपला जीव खूप अनमोल असतो. या सापाला पण पर्यावरणाच्या योग्य ठिकाणी त्याच्या आदिवासात रिलीज करणार आहे. ओके थँक्यू.